जयमाला चालनाच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा नाभिक समाज दर्शन पुस्तिकेचे प्रकाशन नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। जिल्ह्यातील नाभिक समाजाची जनगणना करून त्याचं पुस्तक रूपात माहिती संकलित करण्याचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे। यातून समाजातील शिक्षित युवक युवतींची संख्या समोर येते। असा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायीही आहे असे प्रतिपादन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केले। या प्रसंगी नवापूरच्या अध्यक्षा हिमलता पाटील, समाज जैविक समाजाचे कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज बदाने, जिल्हाध्यक्ष मीनाक्षी बदाने, नगरसेविका रेणुका गावित, सचिव अरविंद निकम, सहसचिव शिवजी मिस्त्री, सल्लागार प्रभाकर चित्ते, उपाध्यक्ष हिमांशु बोरसे, गजेंद्र जाधव, संचालक अनिल बदाने, प्रदीप सोनोने, प्रभाकर बोरसे, मयूर सूर्यवंशी, नरेंद्र महाले, एकनाथ चित्ते, प्रवीण वरसाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। मागील 2 वर्षापासून जिल्ह्यातील नाभिक समाजाची बांधवांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते। नंदुरबार जिल्हा कर्मचारी संघटनेकडून या कामाची सुरुवात करण्यात आली। संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांशी संपर्क साधून या साधून संस्थेचे अध्यक्ष संपूर्ण कर्मचारी व समाज बांधवांच्या सहकार्याने या पुस्तकात जिल्ह्यातील 1300 कुटुंबांची संपूर्ण माहिती या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार। आपल्या समाजाची जनगणना 1300 कुटुंब आपल्या जवळपास वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत। 1300 कुटुंबाची संपूर्ण माहिती, मामाचं कुळ असेल, मोबाईल नंबर असेल, नंतर घरात शिकलेले किती असतील, शिक्षण असेल, रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे, शेती आहे की नाही, अशा प्रकारची सर्व डिटेलमधली माहिती आम्ही पूर्ण टीमने एकत्र केली आणि एकत्र केल्यानंतर त्या माहितीवरचं विश्लेषण याच्या पुढे आता आम्ही करणार आहोत। कारण आपण समाजाचं देणं लागतो, समाजासाठी काहीतरी करण्याची भावना याच नवापूरमधून निर्माण झालेली होती आणि पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा आपण नवापूरलाच ठेवलं। म्हणजे हा एक योगायोग म्हणावा लागेल किंवा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल। आणि आपल्या ह्या पुस्तिकेसाठी कोरोनाच्या ह्या काळामध्ये सुद्धा आपल्या नाभिक समाजातील सदन वर्गाने जी मदत केली त्या मदतीमुळेच आज आपण हे पुस्तक तयार करू शकलो। आणि यापुढेही आपल्याला आपला जो नाभिक समाजातील कर्मचारी वर्ग असेल किंवा दुकानदार बांधव असतील ते सुद्धा मदत करतीलच। दर्शन पुस्तिकेमध्ये सहज लाजम मानली, त्याच्यात म्हणजे एकूण पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाच्या सर्वच म्हणजे जे किती कुटुंब आहे त्यांच्या घरामध्ये किती म्हणजे पुरुष किती, महिला किती, मुलं किती, मुली किती, सर्वच माहिती ह्या पुस्तिकेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। आणि रक्त गटसुद्धा म्हणजे कारण आम्हीसुद्धा पुस्तिका काढतो, परंतु याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित म्हणजे सोडून शिक्षणकाम असेल किंवा घरकाम असेल म्हणजे कोण या समाजाचा काय काम करतो ही सुद्धा एकदम माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। बोलण्यासारखं काही नाही, तरीसुद्धा सरांनी सांगितलं की मी मागे खानबाऱ्यामध्ये जे नाभिक समाजाचे कारण दिलीप वगैरे बरेच मंडळी होती नेहमी आम्हाला पाठीमागे लागायची की आमच्या समाजाला काहीतरी हे करून द्या, कारण मी त्यांना कंपाऊंडसुद्धा निधी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं म्हणजे समाज सभागृह ते सुद्धा मी खानबाऱ्याला देणार आहे। ते सुधीर वगैरे सांगतात, परंतु जागा हा तुमची जागा निश्चितच जेव्हा काही असेल तर निश्चितच मी माझ्या निधीतून आपल्याला इथे येण्याचा योग आला, इथे मला बोलवलं माझ्या हस्ते या पुस्तिकेचं उद्घाटन करून घेतलं त्याबद्दल मी समाजाचं ऋणी आहे, आभार। मी पूर्ण बोलतो काही गोष्टी सांगण्याचा समाजाला माहिती आहे, परंतु आमच्या जिल्ह्याच्या लोकांना
आर्थिक विषयाशिवाय समाजाची प्रगती होत नाही. ज्या ज्या वेळेस नवबुद्ध समाजाने श्री दादा स्वतः मदत करतातच, त्यांचे वडील आमच्या वडिलांना मदत आहे, त्यांचे ही जी पाठची लागत होती त्याच्यामध्ये सुद्धा माजी मंत्री श्री सुरसिंहविनायक साहेबांचा सिंहाचा वाटा होता. आणि आता जो आपण ही जागा घेतली 6,000 रुपये नाव व्हायची बाकी त्याच्यामध्ये आम्ही एक ग्रोथ ठेवला होता, 1,000 रुपये तिकीट होतं, त्याच्यामध्ये एकट्या श्री दादांनी 50 तिकीट घेतली. त्यांच्या परिवारामध्येच कमीत कमी 200 तिकीट गेली होती, म्हणजे खूप मोठा वाटा होता त्यांचा. म्हणून मला बोलायचं होतं की या गोष्टी सांगणं जरूरी होतं. आता खासदारांच्या विषयी आपल्याला इमारती मंत्रालयाने सांगितलं की तिथे सुद्धा दादांनी नागरिक समाजाच्या भवन बांधले त्याच्या फोन करतात, दादांनी त्यांना निधी उपलब्ध करून दिला. आणि जेव्हाही आम्ही कोणत्याही विषयाचा उपयोग होतो तर दादांनी आणि त्यांच्या सूचना आमच्या भगिनी रजनीताई अतिशय भरभरून मदत केली. आम्हाला काही वेळेस मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही रक्तदान शिबिर गेलो होतो, त्यावेळेस दादांना फक्त माहीत पडलं की रक्तदान शिबिर आहे ते न आमचं आवाहन नंतर सुद्धा डायरेक्ट आलं. असे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. जिल्ह्याच्या लोकांना त्यांची माहिती मिळाली म्हणून